आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीतील विद्यार्थ्यांपुढे पसरलाय अंधार. गेल्या 6 वर्षापासून अध्ययन न करणाऱ्या लाभल्या शिक्षिका. गणेशवाडीतील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक अंधार पसरला आहे. गेल्या 6 वर्षापासून इथल्या एक अंध शिक्षिका शाळेत अध्ययनासाठीच येत नाहीत. गणेशवाडीच्या विद्यामंदिर शाळेत सौ सुमन शिवाजी सुरवसे या अंध शिक्षिका आहेत. मात्र त्या गेल्या 6 वर्षापासून अध्ययन करण्यासाठी शाळेकडे फिरकल्याच नाहीत, पण त्यांनी अध्यापन केल्याच्या नोंदी मात्र आहेत. त्या येतात त्या फक्त पगार घेण्यासाठीच. विशेष म्हणजे त्यांची नोंद कुठल्याच मस्टर रजिस्टर मासिक पत्रकाला नाही, तरीही त्यांचा पगार दरमहा न चुकता या शाळेतून निघतो. नेमकं काय गौडबंगाल आहे? विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सवलती मिळून चांगलं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शासन धडपडते. मात्र शिक्षण विभागानं या प्रयत्नांना कोलदांडा लावला आहे. शिरोळ तालुक्यातील माळ भागातील अनेक शाळांत 11 विद्यार्थी आणि 2 शिक्षक अशी अवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखोंडोबाद झालाय. गणेशवाडीतील या अध्ययन न करता पगार न चुकता घेणाऱ्या अंध शिक्षिकेची बदली करा आणि आमच्या विद्यार्थ्यांपुढचा अंधार दूर करा अशी मागणी पालकातून होत आहे. महानकर न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. तुमचा प्रश्न थोडासा चुकीचा आहे, कारण जरी मी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून अलीकडे 4-5 महिन्यात गेलो असलो तरीसुद्धा आणि ग्रामपंचायतचा सदस्य असलो तरीसुद्धा गेल्या 6 वर्षामध्ये ही अंधशिक्षिकेची नेमणूक इथे झालेली आहे. त्या याच्यापूर्वीसुद्धा आपण शिक्षण विभागाकडे या संदर्भात तक्रारी करू. इथं पटसंख्या मोठी आहे आणि शिक्षक कमी पडतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे याची जाणीव अर्जाद्वारे प्रत्यक्ष भेटून शिवपर्यंत हा विषय आम्ही हाताळला. तरीही काही दाद मिळत नसताना याला शाळा बंद ठेवली आणि त्यानंतर इथं गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभागाचे काही अधिकारी आले आणि त्यांनी याची तजवीज आम्ही करून देतो म्हणून कामगारी तात्पुरता एक शिक्षक दिला, पण त्या बाईला त्यांनी तिथंच कायम ठेवलं. त्यानंतर कामगारीला शिक्षक परत बदलून गेल्यानंतरसुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करायला लागलो. आता या चालू शैक्षणिक वर्षामध्ये सुदैवानं त्यांच्या ऑनलाईन बदल्यामधलं जे शिक्षक इथं बदलून आले ते आज इथल्या शाळेची पटसंख्या 297 आहे. त्याप्रमाणात आता 12 अंध शिक्षिकेला धरून 12 शिक्षक होतो आणि पटसंख्येप्रमाणे 11 शिक्षक लागतात. तर आता आम्ही शिक्षण विभागाकडे परत मागणी केलेली आहे. पटसंख्येप्रमाणे इथं एक जागा जो शिक्षक आहे ती अंध शिक्षकाचा आहे आणि तिचीच बदली करावी आहे आपण इथं कायम ठेवा अशा पद्धतीच्या चर्चा सूचना आज आम्ही आता दक्षिणा दिले शिक्षण अधिकाऱ्यांना पण दिले जिल्हा परिषद. त्यासाठी खास करून शिवांची वगैरे भेट घ्यायचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा जर त्यांनी परत ती अंध शिक्षिका इथेच ठेवली तर निश्चितपणानं म्हणून गेल्या 4 महिन्यापूर्वी ज्यावेळी मी पहिल्यांदा तिथे गेलो त्यावेळी त्या अंध शिक्षिकेचा पगार इथला जो पगार शिक्षकांचा असतो आहे